नमस्कार मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज चॅनल नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत एकूणच निवडणुकांचं बिगुल फुंकलं गेलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर केलेला आहे हातामध्ये अत्यंत मोजके दिवस सगळ्यांच्याच राहिलेले आहेत बहुतेक पक्ष आपले उमेदवार म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा येत्या दोन तीन दिवसामध्ये जाहीर करतील असंही एकूण चिन्ह आहे आणि या सगळ्या घडामोडींमध्ये आपण पाहतोय की त्या त्या विभागातले त्या त्या, त्या, त्या मतदारसंघातले जी मंडळी आहे इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्ते किंवा ते उमेदवार स्वतः मोर्चे बांधणीला प्रचाराला सुद्धा लागलेले पाहायला मिळत आहेत सातारा इथे अशाच प्रकारची घटना घडलेली आहे सध्याचे सातारचे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या समर्थनार्थ यांची उमेदवारी जाहीर व्हावी आणि त्या अनुषंगाने प्रचाराला सुरुवात व्हावी यासाठी आज एक बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक होतेच त्याचबरोबर उदयनराजे भोसले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचेही समर्थक होते थोडक्यात सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी या दोन्ही विकास आघाड्यांचे सगळे पदाधिकारी नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारीसुद्धा या बैठकीला उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे निरीक्षक पण सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित होते आता एकूणच आपण ह्या सगळ्या घटनाक्रमाचा विचार केला तर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना उमेदवारी अजून जाहीर व्हायची होणार आहे हेही नक्की आहे मात्र उमेदवारी जाहीर झाल्याच्याच एकूण अभिनिवेशामध्ये ही सर्व मंडळी होती स्वतः शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि त्यांचे साथीदार त्याचबरोबर सातारा विकास आघाडीची मंडळी भारतीय जनता पक्षाची मंडळी ही होतीच मात्र स्वतः दस्तूर खुद्द उदयनराजे भोसलेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी मी म्हणजे शिवेंद्रराजे आणि शिवेंद्रराजे म्हणजेच मी अशा पद्धतीने सांगत यावेळी आपल्याला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रचंड मतानी बहुमताने विजयी करायचं आहे आणि त्याकरता कामाला ला लागायचं आहे असेच थोडक्यात आदेश दिलेले आहेत आपण पाहतो की सातारा ही छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे मराठ्यांची राजधानी आणि साहजिकच भोसले घराण्याचं या एकूणच आपण बघितलं की विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व आहे म्हणजे स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांच्या पहिल्या निवडणुकीपासून ते आजपर्यंत या घराण्यांनी आपली सत्ता अबाधित राहिली अर्थात लोकांचं प्रेम आहे विकासकामं आहेत आणि त्याचबरोबर एकूण विकास कामं आणि जे उद्योग व्यवसाय इथे उभे केले गेलेले आहेत त्यातून असणारा मोठा जनसंपर्क या सगळ्यांच्या माध्यमातून भोसले घराण्याने आपली पकड या विधानसभा मतदारसंघावर पक्की केलेली के के हो आहे आता हा जर काही विचार केला तर आपण शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार होते आहेत आत्ता आणि या टर्म नंतरही ते आमदार होतील अशी नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के शक्यता आहे थोडक्यात ते तेवीस तारखेला विजयी व्हायचं हे डिक्लेरेशन द्यायचं एवढाच फक्त विषय राहिलेला आहे याचं कारण आपल्याला असं सांगता येईल मागेही एका आपल्या या कार्यक्रमामध्ये मी सांगितलं होतं की शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या पुढे तगडं असं आव्हानच नाही आहे आपण जर काही इतर पक्षांची त्यांच्या विरोधातल्या विचार केला आणि त्यांच्या उमेदवारांची परिस्थिती बघितली तर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना फार मोठं किंवा तगडं असं आव्हान नाही दीपक पवार किंवा अमित कदम हे दोन उमेदवार सध्या चर्चेत आहेत विरोधात म्हणून त्यांच्या अर्थात दीपक पवार हे या मागेही दोन वेळा त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत आणि दोन्ही वेळा पराभूत झालेले आहेत त्यामुळे साहजिकच आपण जर काही बघितलं तर यावेळीसुद्धा दीपक पवार उभं राहिले तर अतिशय सोपी निवडणूक शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना असणार आहे दीपक पवार यांच्याबद्दल लोकांची विश्वासार्हता नाही हा एक महत्वाचा मुद्दा आणि आता पुन्हा शरद पवार यांच्या माध्यमातून ते इथे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत अमित कदमसुद्धा शरद पवारांना मध्यंतरी जाऊन भेटलेत आणि कदाचित दीपक पवारांपेक्षा अमित कदम उभे राहिले तर दीपक पवारांपेक्षा जास्त मदती मिळ मिळवतील अशी शक्यता आहे त्यामुळे दीपक पवार असतील किंवा अमित कदम असतील हे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यापुढे फारसे तुल्यबळ नसणारे प्रतिस्पर्धी आहेत आणि साहजिकच सगळ्यात सोपी जागा भारतीय जनता पक्षाला अतिशय सुरक्षित जागा जी असेल तर तीही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची असेल थोडक्यात काही गोष्टी आपण मागच्या गोष्टींचा आढावा घेतला तर आपण असं आपल्याला लक्षात येईल की शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मागे म्हणजेच शरद पवार यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला मंत्री करू आणि त्या अनुषंगाने सोमण सभागृह म्हणजेच गांधी मैदानावर जी सभा झाली होती त्या सभेमध्ये त्यांनी जाहीर केलं होतं मात्र त्यांना मंत्रीपद दिलं गेलं नाही पाच वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाच्याकडूनही अशीच एक ऑफर होती की मंत्रीपद दिलं जाईल अर्थात शिवेंद्र राजेंना मंत्रिपद भाजपनेही दिलेलं नाही आहे थोडक्यात शरद पवार यांनी फसवणूक केली असं म्हटलं तर भाजप भारतीय जनता पक्षाने पण आजपर्यंत त्यांना वाटाण्याच्या साक्षता लावलेल्या आहेत असं असलं तरीही या प्रकारामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली निष्ठा कायम ठेवलेली आहे त्यांनी ज्या प्रकारे उदयनराजे भोसले यांना विजयी करण्याकरता लोकसभेच्या निवडणुकीकरता काम केलं अक्षरशः त्यांच्या तुफान प्रचारामुळे आणि त्यांच्या अफाट सहकार्यामुळे उदयनराजे भोसले यांना विजय सुकर झाला असं म्हणावं लागेल कारण साताऱ्याने जे काही आघाडी दिली तीच आघाडी उदयनराजे यांना विजयाकडे नेणारी ठरलेली आहे साहजिकच त्याचाही जर काही आपण मागोवा घेतला की विधानसभेच्या मतदानामध्ये लोकसभेसाठी जे काही मतदान झालं त्याच्यामध्ये शिवेंद्र राजे यांचा मोठा वाटा होता आणि साहजिकच त्यामुळे तीच मतं किंवा त्याच प्रकारचा मतदानाचा ट्रेंड किंवा एकूणच जो काही आपण म्हणू मतदान हो कसं होईल तर हे अशाच पद्धतीने होणार आहे त्यामुळे शिवेंद्र राजे यांना फारसा त्रास ही निवडणूक जिंकण्याकरता होईल असं अजिबातच वाटत नाही आहे त्यामुळे आजची जी सभा झाली ती सभा ही प्रचाराची सभा आहे असं आपण म्हणू खरं तर एका अर्थाने उदयनराजे असतील किंवा शिवेंद्रसिंहराजे असतील हे स्वतःच एक पक्ष आहेत स्वतःच नेते आहेत आणि त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते हे केवळ त्यांनाच मानणार आहेत ते कुठल्याही पक्षात असो त्यांच्यासाठी काम करणं हा सगळ्या कार्यकर्त्यांचा एक विश्वास असतो एक जिद्द असते आणि साहजिकच या विश्वासावर या जिद्दीवर शिवेंद्रसिंह राजे भोसले सहज पुढे जातील अशी एकूण आत्ताची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती फारशी बदलेल असं वाटत नाही खरं तर शरद पवार यांना ही जागा जिंकायची आहे शरद पवार यांना पुन्हा साताऱ्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे मोठा धक्का त्यांना दोन वेळा एका अर्थाने बसलेला आहे म्हणजे खरं तर पावसाची सभा आपण दरवेळा शरद पवारांचे म्हणत असतो त्या पावसाच्या सभेमध्ये महाराष्ट्राला आणि एकूणच राष्ट्रवादीला काँग्रेसला फायदा झाला असेल मात्र सातारा जिल्ह्याला त्या पावसाच्या सभेने कधीच फायदा झाला नाही हे वारंवार मी सांगितलं आहे कारण इथे दीपक पवार त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उभे होते आणि शिवेंद्रराजे भाजपकडनं उभे होते दीपक पवार पराभूत झाले आणि ज्यांच्या प्रचाराकरता म्हणजेच शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराकरता कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून ते उभे होते आणि त्यांच्या प्रचाराकरता ते आले होते शशिकांत शिंदेसुद्धा पराभूत झाले म्हणजे पावसाच्या सभेचा बाकी कोणाला फायदा झाला असेल तो विषय वेगळा मात्र सातारच्या या दोन विधानसभा मतदारसंघांना अजिबात सभा फायदा शरद पवार भिजले म्हणून झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही थोडक्यात शिवेंद्रराजेंबरोबर असणारी जी ताकद आहे वडिलांनी उभं केलेलं जे संचित आहे म्हणजे स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांनी उभं केलेलं संचित आहे साखर कारखाना जिल्हा परिषद त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचायत समिती जिल्हा परिषद कृषी उत्पन्न बाजार समिती अशा अनेक बँक ह्या अशा अनेक माध्यमातून शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची जबरदस्त मोठ बांधलेली आहे उद, राजे यांच्याबरोबर असणारे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेतच मात्र नव्या दमाचे एक त्यांच्याबरोबर असणारे राजू भोसलेंसारखे असतील किंवा अविनाश कदम यांच्यासारखे असतील बरेच आपल्याला पवार असतील अनेक मंडळींची नावं आपल्याला सांगता येतील की ही मंडळी त्यांनी स्वतःकरता स्वतःच्या ताकदीवर उभी केली आहेत आणि ही सगळी मंडळी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासाठी काम करायला आज तयार आहेत दुसऱ्या बाजूला विरोधकांकडे असं कुठंच काही दिसत नाही की एखादा नेता आहे आणि त्याच्या भोवती एक मोठं कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे आणि त्यांचं ऐकून त्या व्यक्ती करता काम तर, तर, ते काम करतील असं कुठं दिसत नाही म्हणजे शरद पवारांनीच काही केलं तर नाही केलं तर काहीच होणार नाही अशी परिस्थिती आहे आणि शरद पवार दोनशे अठ्ठ्याऐंशी जेव्हा विधानसभा मतदारसंघ डोळ्यापुढे येतात तेव्हा दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एक दोनशे अठ्ठ्याऐंशी वा भाग म्हणून या मतदारसंघाकडे बघत असतात थोडक्यात आपण जर काही विचार केला तर जेव्हा दोन्ही राजे एकत्र येतात तेव्हा एक मोठी ताकद इथे तयार झालेली असते कारण आजपर्यंत आपण जे मतभेद बघितले ते दोन राजांमध्येच बघितले होते पण जेव्हा दोन्ही राजे एकत्र येतात तेव्हा दोन राजे यांची ताकद मोठी असते आणि बाकीचे त्यांच्यापुढे फार काही टिकाव धरू शकतील असं वाटत नाही आहे त्यामुळे शिवेंद्र राजांना खरं तर आपण आजच शुभेच्छा देऊया आणि पुन्हा भेटूया पुढच्या आपल्या भागामध्ये आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक पण करा तेव्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार